नमस्कार, मी शैलीमध्ये. सर, आपलं नाव? सर, माझं नाव नागेश पन्नारकपले. मी नरीश बलतर्फे आलेलो आहे. आपण जसं म्हणतो ना की पॅरालिसिस जा पेशंट ठीक नाही होत आहे, तर नुकतंच आम्ही यांना नोनी ज्यूस देण्याचा प्रयत्न केला. तर ह्या नोनी ज्यूस तुम्ही मागील 15 ते 20 दिवसापासून घेतोय, तर मला सांगून द्या ह्या नोनी ज्यूसमुळे तुमच्या बॉडीमध्ये इंटरनली काय काय वाटायला लागलं तुम्हाला फरक? नोनी ज्यूसमुळे मी एकदम परफेक्ट झालो, एकदम एक नंबर. नोनी ज्यूस बिलकुल, डॉक्टर नको, गोळी नको, औषध नको, इंजेक्शन नको, काही ऍडमिट होऊ नका. नोनी हा एवढा जबरदस्त आहे की मी स्वतः, मला उठता येत नव्हतं, मी आता स्वतः उठून वॉकिंगला जातो. आता घेऊन येऊन 20 ते 25 दिवस झाला असेल नोनी घेऊन, तर माझ्या अंगात हाय तसं तरतरी आलेली आहे. पहिली पूर्वी जसं होतं तसं झाल्यासारखं वाटतंय, फक्त एवढं की आता थोडं व्यवस्थित चाललो आहे, अजून परफेक्ट नाही. एवढं होतंय आता सावकाश होतो, मला गॅरंटी की नोनी हे एकदम परफेक्ट आहे. तुझं जे पोटाची तक्रार होती, पोटाची पोटाची आज काय केलो, जरा पाणी थोडा कमी घातल्यानंतर मी मला पूर्ण म्हणजे 2 नंबर व्यवस्थित होत नव्हतो, आज एकदम व्यवस्थित. आज परत वॉकिंग, परत आज 1 किलोमीटर वाढवलं परत, आणि चालल्यामुळं आणि वॉकिंग हे आपलं लोणी घेतल्यामुळं, लोणी घेतल्यामुळं परफेक्ट झालो, एवढं गॅरंटी देतो मी. आणि मला सांगू द्या, बाकीचे जे पेशंट असतात जसं पॅरालिसिस, बीपी, डायबिटीस, त्यांना लोकांना काय मेसेज देचाल की नोनी हे युज करायला पाहिजे? युज करायला पाहिजे. हे बघा, हात उचलत नव्हता, हात उचलून दाखवतो. हे बघा, हात उचलत होता 20 दिवसात मधला एवढं फरक पडलाय. म्हणजे लोकांना युज करायला पाहिजे का नको? सर, बिंदास बिंदास, एक नंबर. दवाखान्याला जाण्याच्या ऐवजी हे लोणी घेतलेलं बरं, घरी बसून घरापर्यंत देऊन आपले एवढे कोण सेवा करून करणार नाही आपल्यापर्यंत देऊन, आणि तो आपण स्वतः जावं, दवाखान्यात जायचं, नंबर लावायचं, नंबर लावण्याच्या ऐवजी घरापर्यंत येणाऱ्या व्यक्तींचं काही एखादं तर आपण एवढे दगड मारतो, तर एखादं तर पक्षी मारणार की एका एक दगड मारलं, तर लोणी घेतलेलं बरं. लोणी हे एक नंबर. थँक्यू सर.